दरम्यान कोरोनाबाबत सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. तर गंभीर स्थितीचा विचार करून सरकारनं सर्व यंत्रणा कामाला लावण्याचं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुण्यामध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे, जर पेशंट आले तर ताबडतोब त्याच्यावर उपचार करण्याच्या संदर्भामध्ये. पण काळजी घेणं नितांत गरजेचं आहे. वेगवेगळ्या अफवा देखील मोठ्या प्रमाणावर उठत आहेत. व्हॉट्सअपवर पण काही काही सांगितलं जातं. कुणाला काही वाटलं तर स्वतःच्या डोक्यांनी औषधं न घेता डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानेच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. याबद्दलचं पण आव्हान त्याच्यात केलेलं आहे. मी पण या निमित्तानं आव्हान सरकारने देखील खूप प्रोएक्टिव्ह अशा प्रकारची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या भूमिकेमध्ये जी काही करण्याची आवश्यकता आहे त्यात निश्चितपणे आमचंही सहकार्य सरकारला असणारच आहे. फक्त या दोन गोष्टी मला वाटतात की खूप पॅनिक उभा होईल अशा प्रकारची परिस्थिती, खूप भीतीचं वातावरण तयार होईल अशा प्रकारची परिस्थिती होता कामा नये. मात्र जी योग्य काळजी आहे ती योग्य काळजी ही घेण्यातच आली पाहिजे आणि त्याकरता निश्चितपणे केंद्र सरकार राज्य सरकार मिळून जे काही या ठिकाणी जी पावलं उचलतील ते पावलं उचलण्यात आम्ही देखील त्यांना सहकार्य करू.